राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये शरद पवारांची सभा होती, मात्र या सभेपूर्वीच बीड शहरामध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतात. अजित पवार समर्थकांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साहेब बीड नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, आपला माणूस कामाचा माणूस. आम्ही बीडकर, सदैव बीडच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार सोबत, असे बॅनर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावण्यात आल्यात. शरद पवार यांची सभा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपली असताना अशा आशयाचे बॅनर बीड शहरात अजित पवार यांच्या समर्थकांकडून लावण्यात आल्याचं कळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. पाहूयात. राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये शरद पवारांची सभा होत आहे आणि या सभेच्या पूर्वीच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि ह्या बॅनरवरती असं म्हटलेलं आहे की साहेब आपलं बीड नगरीमध्ये हार्दिक स्वागत, कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, आपला माणूस कामाचा माणूस, आम्ही बीडकर दादांसोबत, अशा आशयाचं बॅनर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेलं आहे आणि पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभा होते. मात्र या सभेच्या पूर्वी असे बॅनर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला पाहायस मिळत आहेत आणि ह्या बॅनरने बीड शहरातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि त्या बॅनरवरती शरद पवार आणि अजित पवारांचा फोटो असल्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायस मिळत आहे. स्टार महाराष्ट्र, योगेश काशीद, बीड.